नमस्कार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हॉल तिकीट संदर्भात सर्वात महत्वाचे अपडेट म्हणजे ज्यांचे हॉल तिकीट आले आहेत त्यांची परीक्षा तेरा डिसेंबर रोजी आहे त्यांचेच हॉल तिकीट लॉग इन मध्ये तीन दिवस अगोदर म्हणजे आज नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध झाले आहे तर यामध्ये सर्वात लक्षात घ्या की चौदा डिसेंबर पंधरा डिसेंबर सोळा डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबर अशा प्रकारे परीक्षा नियोजन असल्याने या तारखांना ज्यांची परीक्षा आहे त्यांचे हॉल तिकीट तीन दिवस अगोदर तर अशा प्रकारे इथे ऍडमिट कार्ड रिलीज डेट येथे देण्यात आले आहे तर चौदा डिसेंबरला ज्यांची परीक्षा आहे त्यांचे हॉल तिकीट दहा डिसेंबरला येतील पंधरा तारखेची परीक्षा असणाऱ्यांची अकरा डिसेंबर सोळा तारखेची परीक्षा बारा डिसेंबरला हॉल तिकीट येतील आणि अठ्ठावीस तारखेला ज्यांची परीक्षा आहे तर तेवीस डिसेंबर रोजी सकाळी तुम्हाला हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये मध्ये उपलब्ध पाहायला मिळतील आणि सरचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या यापूर्वीचा पाहू शकता तर अशा प्रकारे येथे महत्वाच्या नोटीस देखील देण्यात आल्या आहेत तर सरचं जे हॉल तिकीट आहे त्याची कलर प्रिंट काढायची आहे तर लक्षात घ्या तर अशा प्रकारे इथे नवे शेड्यूल देण्यात आले आहे तर उमेदवारांनी तेथे परीक्षाकरता उपस्थित राहण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड वाहन चालक परवाना स्मार्ट कार्ड प्रकारचे असेल तरी चालेल मतदार ओळखपत्र पासपोर्ट आधार कार्ड इत्यादी घेऊन जायचं आहे आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याची कलर प्रिंट काढायची आहे आणि सोबत देखील फोटो तुम्हाला अटॅच करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे आणि सरची पीडीएफ फाईल आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम चॅनेल व्हॉट्सअपवरती देखील आहे तरी ही अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर प्रत्येकाच्या हॉल तिकीट तीन दिवस आधी तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध केले जातील